टॉप हेडलाइन से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चा। पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाणार, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे घेणार आंदोलकांची भेट। पवार गटाच्या शिबिरात रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, रोहित पवारांना कोरोना झाला, आव्हाडांचं स्पष्टीकरण, तर बाहेरगावी असल्याचा रोहित पवारांचा दावा। महानंद प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा डाव, महानंद गुजरातला गेला तर शांत बसणार नाही, संजय राऊतांचं सरकारला आव्हान। उदय सामंत म्हणजे निरुद्योगी उद्योग मंत्री, सामंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवले, विनायक राऊतांची सामंतांवर घणाघाती टीका। बाबरी मस्जिद पाडण्यात उद्धव ठाकरेंचं योगदान काय, राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी कुठे आंदोलन केलं, रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल। अंदर झालेला बंदर बनके मांडीवर बसला, या बंदराला हळूहळू पोपट करतील, वडेट्टीवारांची भुजबळांवर टीका, तर बारामतीचा एक मिठू 70,000 कोटी खाल्ल्यावर पोपट झाला, वडेट्टीवारांची अजितदादांवर खोचक टीका। विजय वडेट्टीवारांनी नाव घेऊन बोलावं, मग मी त्यांच्याशी बोलेन, वडेट्टीवार यांना भुजबळांचं प्रत्युत्तर। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढणार, तर आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही 45 अधिक जागा जिंकणार, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। प्रहारकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही, नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं, बच्चूकडूनचं राणांना आवाहन। सुनील केदारांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 9 जानेवारीला, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार अटकेत। रेणुका सूद गिरणी कर्ज प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे अटकेत, अद्वय हिरेंच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात फैसला। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। आपण पाहताय लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक, बैठकीत निकषांवर निर्णय होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेत उद्या सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर होणार सुनावणी। राम मंदिर गर्भगृहातील मूर्ती अद्याप ठरलेली नाही, मूर्ती निश्चित झाल्याच्या बातम्या चुकीच्या, अयोध्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती। लोकसभेसाठी भाजपाकडून वातावरण निर्मिती, कार्यकर्त्यांसाठी अगली बार 400 पारचा नवा नारा, वरिष्ठांच्या बैठकीत भाजपाकडून निवडणूक तयारीचा आढावा। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचे खासदार म्हणून बॅनर, नया साल नया खासदार म्हणून प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख, या बॅनरमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण। छगन भुजबळांचा पालकमंत्री फलक पालिकेनं हटवला, 1.5 वर्षांपासून पालकमंत्री फलकावर भुजबळच पालकमंत्री, लोकशाहीच्या बातमीनंतर नाशिक महानगरपालिकेला जाग। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाची पीक विमा कार्यालयात धडक, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी दिल्यानं ठाकरे गटाचं आंदोलन। ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज शिर्डीत बैठक, बैठकीला शरद पवार आणि पंकजा मुंडे राहणार उपस्थित, साखर संघटनांकडून बैठकीचं आयोजन। आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून बजरंगसह 5 खेळाडूंची माघार, या स्पर्धेसाठी भारतीय संघात 13 खेळाडूंची निवड। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरेंची तडकाफडकी बदली, मागच्या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार दिला होता। अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अदानी हिंडनबर्ग प्रकरणावर सेबीचा तपास योग्य पद्धतीनं सुरू, तपास एसआयटीकडे देण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण, अदानी समूहावर आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप।
राज्यात कोरोनाचे आढळले नवे 105 रुग्ण. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 799. देशभरात JN1 चे 263 रुग्ण. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.